तुम्ही हे जर बातमी लावत असाल तर मी बोलतो हे. कोरोना एक नंबरचा फर्जीवाळा गोष्ट आहे. WHO नावाची एक नंबरची फर्जीवाळा संस्था, त्याचे डॉक्टर, त्याचे वैज्ञानिक, त्याचे कर्मचारी एक नंबरचे हरामखोरण फर्जी लोक आहेत. त्यांनी या कोरोना नावाचा एक धसकट काढलं आणि सगळ्या टॉक्सिन्स बनवणाऱ्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांची त्यांच्यासोबत टायअप आहे आणि हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. नंतर आता ते म्हणतात की कोरोना महामारी नाही, आता नंतर त्यांच्या बडबडी चालू आहे. तुमच्याकडे औषध आहे का कोरोनाचं? वॅक्सिन घेतलेल्या लोकांनाही कोरोना होऊन राहिलेला आहे. कोरोना हा काही भयानक महामारी नाही हे डॉक्टरांनी सिद्ध केलेलं आहे. डॉक्टर विश्वरूपराय चौधरी, डॉक्टर कोठारी सारखे जे महान व्यक्तित्व आहेत, वैज्ञानिक लोक आहेत, त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. हे मास्क लावायला सांगून राहिले, तुम्ही लावलेलं आहे. या मास्कचं पोर म्हणजे छिद्र 800 नॅनोमीटरचं आहे आणि कोरोना 100 नॅनोमीटरचा आहे. तो 8 जणं एकदमच घुसतात तुमच्या अंदर. तुम्ही 10 मास्क लावाना तरी 8 जणं घुसणार आहे. पण कोरोना इथं जर स्पर्श केला आणि इथं कोरोना फैलला आणि तुम्ही हात धुतला पुन्हा इथं ठेवला, तुमच्या हाताला कोरोना लागणार आहे. हात धुतला तुमच्या हाताला समजा कोरोनाचे विषाणू आहेत आणि तुम्ही जर असा धोत्रावर तुमच्या पॅन्टवर हात ठेवला किंवा इथं हात लावला तरी इथं कोरोना लागला आणि कोरोना ज्या जागेवर लागतो तिथं फैलतो असं वैज्ञानिक लोक म्हणतात. मग तुम्ही नुसते हात धुऊन राहिले सॅनिटायझरनं आणि तुमच्या शरीरावर तो कोरोना लागलेला आहे. तुम्ही असं चालू नाही शकत गावभर. त्यामुळे हे कोरोना एक नंबरची फर्जीवाळा गोष्ट आहे. जे करोडो लाखो लोक मारल्या गेले ते डॉक्टरांनी मारले. ते डॉक्टरांनी मारलेले लोक आहेत. त्यांच्या किडनीचा व्यवसाय त्यांच्या तस्कऱ्या झालेल्या आहेत. हे रिअल फॅक्ट आहे. ते रेमडेसिवीर चालत होतं पहिले, नंतर म्हणाले की रेमडेसिवीर कामाचं नाही आहे. अमेरिकेत तर बॅन आहे रेमडेसिवीर. कसं काय बॅन झालं ना, आता इथंच कसं काय म्हणून राहिले हे रेमडेसिवीर चालते. पण आता सद्बुद्धी आलेली आहे सगळ्यांना. त्यांनी ढिल्लं केलं नाही तर मुस्कट दाबी करून घरात भरले होते. पण मोदीजींना धन्यवाद आहे, त्यांनी याच काळात आमचं राम मंदिर आम्हाला परत केलं. 370 हटवली, शाहीनबाग उठवून टाकलं, NRC लागू करून राहिले. ते सगळं काही मोदीजींवर भारी प्रेशर आलेलं दिसते या बाबतीत. काहीतरी षडयंत्रात मोदीजींना अटकवलं गेलं असेल असं वाटून राहिलं. म्हणून त्यांनी की तुम्ही आम्हाला अटकवता काय, आम्ही आमचे तुम्ही अटकवलेल्या षडयंत्रात आम्ही आमचे कामं सरळ करून घेतो असं महान आपल्या नेत्याचं दिसते कर्तृत्व. परंतु एवढं सगळं असतानाही भारताचे लोक टिकले हे भारताचं अध्यात्म आहे, भारताचा धर्मावरचा विश्वास आहे. नाही तर बाकीचे देश कोलॅप्स झालेले आहेत. मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद आहे की त्यांनी देश वाचवला एवढ्या ह्या षडयंत्रातही. बिमारी आहे ना, सामान्य फ्ल्यू सारखी आहे ती बिमारी, सामान्य ताप आहे तो. आपल्या लहानपणापासून काही वेळा झाला तोंडाची चव गेली, नाकाचा वास गेला, काही वेळा झालेला आहे. ते तापही 3-3, 4-4 degreepर्यंत 104-103 वाढलेले आहेत. भंपकबाजी आहे ते सगळी. तुम्ही याचं हिंदीत करून घ्या ना. हो, मराठी लोक बसलेले समोर तर माझ्या तोंडात ऑटोमॅटिकली मराठी निघते. हिंदी लोक असले की हिंदी निघायला लागते. ते अनकॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणता माइंड असतो त्याच्यात घुसलेला आहे. झालं का अजून काहीच नाही. मोदीसारखे आहेत म्हणून आपलं हिंदुत्व टिकलेलं आहे, आमचा सुदृढ विश्वास आहे. मी तर मोदींना प्रत्यक्ष ईश्वर अवतारच मानतो.